आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. विक्रम, तू ऐकतोयस ना सगळं? हो सई, मी सगळं ऐकलंय. सई, तू काहीच काळजी नको करूस, आपलं लग्न आजच होईल. आजच काय, आत्ताच होईल. सई, आपण आत्ताच्या आत्ता गणपती मंदिरात जाऊन लग्न करूया. हॅलो सई, सई पण तू मला सांग की तू खरं बोलतेस ना, गंमत नाही ना करते. पण तू तुला तुझ्या मनात देवांच बद्दल होत्या मला त्यांच्याबद्दल फिलिंग्स, पण सरांना माझ्याबद्दल काहीच वाटत नव्हतं. त्यांच्या घरातल्या लोकांना मी आपलं मानत होते, पण ते नेहमी मला परकत समजत आले. आता इथून पुढे मी त्या लोकांशी काहीही संबंध ठेवणार नाही, कारण मला पूर्णपणे कळून चुकलंय विक्रम, तुझं घरच माझं घर आहे, आणि याच घरात मला मान सन्मान आणि प्रेम मिळेल. आता सई, तू माझं प्रेम करेक्ट ओळखलंयस ग. बरोबर आहे सई. सई, तुला माझ्या घरात मान सन्मान प्रेम तुला हवं ते सगळं काही मिळेल सई. तू काही काळजी करू नकोस सई, मी ना तुला आयुष्यभर फुलासारखा ठेवीन. अगं, ह्याच दिवसाची तर वाट बघत होतो मी. तुला माहितीये सई, मी तुझ्या लग्नाची साडी आणि मंगळसूत्र ऑलरेडी विकत घेऊन ठेवलं. काय? येस सई, सगळी तयारी करून ठेवलीये मी, फक्त तू हो म्हणायची वाट पाहत होतो का मी. सई, तू फायनली फायनली सई सई एक काम कर, आणि तुम्ही ना लवकरात लवकर मंदिरात निघून प्लीज प्लीज प्लीज, आपण आपण आत्ताच लग्न करून टाकू. सई प्लीज एक काम करा, आईला फोन देना प्लीज. हो देते. बोल बाळा. आई आई, अगं मी आज खूप खूप खुश आहे. हो रे बाळा, तू ज्या गोष्टीचं स्वप्न पाहिलं होतंस ना, त्या सर्व गोष्टी आता घडणार आहेत. फायनली आई, फायनली. आय आई, एक काम कर ना, आई ते सईसाठी साडी घेऊन ठेवली आहे ना, ती तिला नेसव, आणि ते कपाटात ते मंगळसूत्र आहे ना, तिथे ते तू घेऊन ये. मी दोघंही ना मंदिरात लवकरात लवकर निघून या. आम्ही दोघं ना आत्ताच लग्न करतोय आई. लवकरात लवकर निघून या आई. ओके ओके. हो हो, आम्ही दोघी लवकरच येतो. ठीक आहे, ठेवते मी. हे बघ सई, विक्रमने तुमच्या लग्नाची सर्व तयारी आधीपासूनच करून ठेवली होती. हे बघ, ह्या सगळ्या साड्या तुला घेऊन ठेवल्यात आधीपासूनच. ह्यातली तुला जी पण आवडेल ना ती तू साडी नेस. हे बघ बघ बघ, ह्या सगळ्या साड्या विक्रमने आधीच घेऊन ठेवलेल्या. हो अगं, साड्याच काय. हे बघ अगं, हे मंगळसूत्र सुद्धा घेऊन ठेवलंय. बघ, आवडलं तुला? छान आहे ना. तू लवकर तयार हो, त्यातली तुला जी आवडली साडी नेस. आपल्याला देवळात जायचंय, तिकडे उतावळा नवराला बाशिंग बांधून उभा असेल. चल आवर लवकर, मी येते. विक्रम, तुझ्या इतका विक्षिप्त आणि वेडा माणूस मी आयुष्यात पाहिला नव्हता. असा कसा माणूस आहे हा? मी याला स्पष्ट नकार दिलेला असताना सुद्धा आमच्या लग्नाची एवढी सगळी तयारी करून ठेवली याने. नक्की काय म्हणायचं याला? नाही, काहीही करून त्याचा वेडेपणा थांबवायलाच हवा, नाहीतर हा कुठल्या थराला जाईल ना हे सांगता येणार नाही. हा वरून बोल, कुठेस तू? हॅलो ताई, तू सांगितल्याप्रमाणे मी गणपती मंदिरात आलोय. ठीक आहे, पुढे काय करायचं हे लक्षात येणार तुझ्या, आणि मला सांगतो विक्रम आलाय का तिथे. नाही, अजून तरी तो दिसत नाहीये. हे बघ, थोड्या वेळात तो येईलच. तू जे काय करतोय ना त्या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवायचं, आणि मला SMS द्वारे कळवत राहा. ठीक आहे? हा
मी आणि विक्रमच्या थोड्या वेळातच देवळात पोहोचतो. ताई ताई ताई, तो विक्रम आलाय इकडे लग्नाच्या कपड्यात आलाय आणि हार वगैरे घेऊन आलाय ग ताई. ताई, काय चाललंय सगळं? हा विक्रम कसला विअर्ड आणि मॅड माणूस आहे ग ताई. मला ना खूप भीती वाटतीये. काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना? वरून भीती तर मला पण वाटतीये रे. अरे नाकासमोर चालणारी माणसं आपण, चुकून कधी खोटं बोललो तरी सारखं मन खात राहत आपल्याला. आणि ते तर खोटं वागायचंय, पण या सगळ्याला ना तो विक्रम जबाबदार आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. हे बघ, हे सगळं करताना भीती वाटतीये, पण विक्रमचा चेहरा सगळ्या समोर यावा ना, त्यासाठी आपल्याला हे करावंच लागणार आहे. आणि आता आपल्याकडे दुसरा ऑप्शन पण नाही. ओके ओके ताई, तू तू टेन्शन नको घेऊ, मी आहे तुझ्या बरोबर, सगळं नीट होईल. हो बर, चल मी ठेवते आता, बाय. ओके बाय. देवांश सर, मला माफ करा, पण मी जे काही करते ते आपल्या संसारासाठी करते. आयुष्यात पुन्हा कधीही तो विक्रम आपल्या वाट्याला येऊ नये ना, म्हणून इतकं मोठं पाऊल उचलते. आज मी त्याला चांगलाच धडा शिकवणार आहे. मी जरा देवळात जाऊन. देवळात? अगं पण कालच तर गेली होतीस ना देवळात. मन थाऱ्यावर नाही, देवळात गेल्यावर जरा शांत वाटेल. अगं पण देवांश निघेल आता थोड्याच वेळात. गुड मॉर्निंग जानू. कुठे? देवळात. का? आय मीन तू जातेस देवळात, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये मला, पण मला असं पहिल्यांदाच घडत आहे ना की मी कुठेतरी बाहेर चाललोय आणि तू नसणारस मला सी ऑफ करायला. बऱ्याच गोष्टी या घरात पहिल्यांदाच घडत आहेत. मला नाही वाटत आजपर्यंत जहागीरदारांच्या घरात बायको सोडून दुसऱ्या मुलीबरोबर कोणी टूरवर गेलं असेल. जानू. का? काही चुकीचं बोलते मी? ओके फाईन फाईन, तुझी इच्छा नाही ना मी अंजली बरोबर जाऊ. ओके, मी एकटा जातो टूरवर, इज दॅट ओके? काय बोलतोयस तू? जानू ला नाही आवडत ना मी अंजली बरोबर जातोय, तर मला जा, हट्ट करायचं. कसला हट्ट?